ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोना काळात कोणताही गरीब वर्ग उपाशी राहू नये यासाठी प्रत्येकाला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो डाळ मोफत देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. ही योजना नोव्हेंबर महिन्यात संपणार होती, मात्र लोकांची मागणी असूनही असल्यानं लोकांचा विचार करून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला आणखी 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी ही माहिती दिलेली आहे, पाहूया. भारत सरकारद्वारे 2 दिवसापूर्वी निर्णय घेण्यात आला की जो नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना तहत जे मुफ्त खाद्यान्न वाटण्याचा जो अवधी आहे तो 1 डिसेंबरपासून 31 मार्चपर्यंत पंतप्रधानद्वारे वाढवण्यात आला. आणि 45 राईस ह्या संदर्भात बोलायचं झाल्यास सध्या MDM म्हणजे मध्यान्न भोजन आणि बालवाडी ह्याच उपक्रमामध्ये तो राबवला जातो. आणि 45 राईस बनवण्याचं जे कार्य आहे ते साधारण तांदळाला त्याचं पीठ करून त्यात काही मिनरल्स मिळून प्रोटीन्स मिळून साधारणतः ते असतात लोह, पोलिक ॲसिड, विटॅमिन B12, विटॅमिन ए, विटॅमिन B1, B2, B3 आणि B6 मिळून त्यांना पुन्हा तांदळाचा शेप देऊन ते ह्या योजनेअंतर्गत वाटल्या जाते. द व्हॉइस साठी सुनील कांबळे, लातूर.